नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल मराठी आय मध्ये आज आपण हे व्हिडीओमध्ये बघणार आहोत की सी कंबाईंड प्रिलियमचे परीक्षेचे मार्क्स तुम्हाला कसे बघता येईल त्यासाठी तुम्हाला सांगणार एम पी एस सी मार्क्सशीट बघण्याची एक सोपी पद्धत यापुढे सीच्या कोणत्याही परीक्षेचे प्र पूर्व परीक्षेचे मार्क्स तुम्हाला आता बघता येऊ शकता यू पी एस सी धर्तीवर तुम्हाला देखील एम पी एस सीने आता पूर्व परीक्षा मार्क्स बघण्याची सोय केली ती कशी बघायची एम पी सीचं मार्क्स बघण्याची सोपी पद्धत काय तुम्हाला संपूर्ण गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर पर सर्वप्रथम तुम्हाला मार्कशीट बघण्यासाठी एम पी एस सीच्या प्रोफाईलला व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एम पी एस सीची जी वेबसाईट आहे एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट वेब विन एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर जायचं आहे ह्या वेबसाईटवर गेल्यानं तुम्हाला सर्वप्रथम इथं जो काही असेल त्याच्यावर क्लिक केल्यानं तुम्हाला असे एक ड्रॉपडाऊन मेन्यू लिस्ट दिसेल यामधले तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटी यावरती क्लिक करायचं आहे तर तसेच तुम्हाला सांगतो यापुढे सर्व एम पी एस सी परीक्षांसाठी अशीच पद्धत असेल मार्कशीट बघण्यासाठी त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय चांगल्या पद्धतीने बघून घ्या की तुम्हाला यापुढे कोणत्याही परीक्षा दिली एम पी एस सी त्याचे मार्कशीट मागायचे आहे तर पूर्वपरीक्षा मार्क्स बघायचे असेल ह्याच पद्धतीने तुम्हाला मार्क्सशीट बघता येईल तर तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला काय असेल सर्वप्रथम तुम्हाला एम एस सीच्या वेबसाईटवर जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटी याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशी ड्रॉपडाऊन मेन्यू लिस्ट दिसेल त्यामुळे तुम्हाला व्ह्यू मार्कशीट यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक मार्कशीटची विंडो ओपन होईल यामध्ये तुम्हाला सिलेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट नावाचा एक मेनू दिसेल यावरती क्लिक केल्यानंतर यावर तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा प्रकारचे त्या ज्या काही एक्झामची नावं असतील ती तुम्हाला दिसतील आता यामध्ये आपल्याला बघू शकतो की जी एक नंबरची एक्झाम एक महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिस नॉन गॅजेटेड ग्रुप बी कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे इथेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इथे क्लिक केल्यानंतर तिथं तुमची ॲड सिलेक्ट होईल आता इथं आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची ॲड सिलेक्ट झालेलं आहे की महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिसेस त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला सेंट ओ टी पी याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथं पुट करायचा तो इथं ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी म्हटलं आणि तुमचा असं व्हेरीफाय ओ टी पी नावाची तुम्हाला पॉपअप विंडो दिसेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक अशी क्लिक हेअर क्लिक हेअर टू लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल मराठी जॉईन करू शकता जी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिसून जाईल यावरती क्लिक हेअर टू लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशी विंडो ओपन होईल वेलकमची तुमच्यासमोर एक अशी वेलकमची विंडो ओपन होईल बघू शकतात की तुम्हाला आता इथं वेलकमची एक विंडो तुमच्या स्क्रीनवर दिसायला लागेल त्या वेलकमची विंडोज विंडोवर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्यावेळेस तुम्हाला इथे तीन प्रकारचे आडव्या लाईन दिसत आहे अशा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक करायचं तुम्हाला ह्या तीन चार गाडवलाईन दिसत आहे तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अशी विंडो दिसेल ह्या विंडोमध्ये तुम्हाला तुमचे स्कॅन आन्सर शीटची कॉपी दिसू शकेल तसेच तुम्हाला मार्कशीट दिसू शकेल तेव्हा लॉग आउट केलं तुम्ही तिथून बाहेर पडू शकता आता आपण तुम्हाला मी सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला मार्कशीट कसं बघता हे तुम्हाला सांगणार आहे आता सर्वप्रथम तुम्हाला आता मार्कशीट बघायचं असेल तर तुम्हाला इथं जी काही मार्कशीट असेल त्याच्यावर क्लिक करावं लागेल आता मार्कशीट क्लेक्ट क्लेक्ट केल्यानंतर के के तुम्हाला इथे एक सिलेक्ट पोस्ट नावाची एक विंडो दिसेल त्यावर सिलेक्ट पोस्ट याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे तीन पोस्ट दिसतील आता इथं आपण कंबाईन ग्रुप बीची एक्झाम बघतोय तर त्यामध्ये पी एस आय एस ए एस आणि एस टी असे तीन पद असतात तुम्हाला समजा पी एस आयचे मार्क्स बघायचे असेल तर त्याचा तुमचे एकदम मार्क्स आणि त्या पदासाठी लागला कट ऑफ ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात बघू शकता तर आपण सर्वप्रथम आता एस टी आयचे बघूया आता मी इथे तुम्हाला दाखवतो आहे की मी आता एस टी ए सिलेक्ट केलं आहे तर एस टी आयनंतर आपण इथे व्ह्यू याच्यावर एक क्लिक करणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं दिसेल ते मार्कशीट आता तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमचं मार्कशीट दिसून राहिलं प्रकारे तुम्हाला इथं मार्कशीट दिसत आहे ह्या मार्कशीटमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी दिसत आहे तर तुमच्या एक्झामचं नाव दिसत आहे तुमचं नाव दिसत आहे तुमचा रोल नंबर इथे तुम्हाला दिसतोय तुमचे जेंडर मेंटल ॲबिलिटी ॲबिलिटी टेस्टचे मार्क्स तुम्हाला इथं दिसत आहे तसेच तुम्हाला त्या परीक्षेच्या गुणांची सीमारशा म्हणजे कट ऑफ किती लागला होता त्या पदासाठी ह्या गोष्टी दिसत आहेत अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या परीक्षेचं मार्कशीट इथे बघू शकता आता तुम्हाला यापूर्वी सांगितलं तुमची स्कॅन कॉपी पण तुम्हाला बघते तर स्कॅन कॉपी बघण्याची पद्धत अगदी सेम आहे तर तुम्हाला इथे जे स्कॅन आन्सरशीट नावाचं ऑप्शन दिसतोय त्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो दिसेल या विंडोमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला एक्झामचं नाव दिसतंय तुम्हाला नाव दिसेल तुमचं तुमचा टिकीट नंबर दिसेल या ठिकाणी तुम्हाला जनरल लेवल व्ह्यू ओ एम आर ओएमआर म्हणजे तुम्हाला तुमची जी काही आन्सरशीट असेल ती तुम्हाला याच्यावर क्लिक केल्यानंतर व्ह्यू ओ एम आर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमची आन्सरशीटची स्कॅन कॉपी बघायला मिळू शकते अशा प्रकारे मी तुम्हाला दोघी गोष्टी सांगितल्या आहे की तुमचं मार्कशीट कसं बघायचं आणि स्कॅन कॉपी कशी बघायची हीच पद्धत यापुढे सर्व एम पी एस सीच्या एक्झामला लागू होणार अशा पद्धतीने तुम्ही मार्कशीट बघू शकतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजून चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद